जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे भाजपाचा आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। चल जंगल जमीन हीच खरी आदिवासीची ओळख। अर्जुन मुंडा केंद्रीय आदिवासी विकास मंत्री भारत सरकार यांचे मेळाव्यात प्रतिपादन। मी भगवान बिरसा मुंडा यांच्या मातृभूमीतून देशातील आदिवासींचे प्रतिनिधित्व करीत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी हतगड येथील आदिवासी शेतकरी व शेतमजूर या भाजपच्या जाहीर सभेत बोलताना केले। यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, माजी मंत्री अशोक उईके, बागलाणचे आमदार उमाजी बोरसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार आहेर, प्रतीक चौधरी, संजू पाटील, अन्न सुरक्षा मानव प्राधिकरण सचिव नवी दिल्ली, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे सरचिटणीस एनडी गावित, प्रकल्प अधिकारी विकास मीना, आदिवासी क्षेत्रातील उद्योजक तुकाराम कर्डिले, कलावती चव्हाण, नवल कपूर, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश थोरात, सचिन महाले, माधुरी कांगणे, सुनील बच्छाव, ठाणे जिल्ह्यातील हेमंत सावरा, राजेंद्र गावित, भरत गावित, किशोर पालकर, रवी अनासपुरे, भाऊ कडभाने, समीर चव्हाण, कळवण शहर अध्यक्ष चेतन निकम, हेमंत रावले, रुपेश शिरोळे आदी उपस्थित होते। यावेळी अर्जुन मुंडा म्हणाले की नाशिक ही भूमी क्रांतिकारकांची तर हतगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। या धरतीला प्रथम मी वंदन करतो। 15 नोव्हेंबर हा जागतिक आदिवासी गौरव दिन मोदी सरकारने सुरू केला असून आदिवासीचा खरा इतिहास या दिनाच्या निमित्ताने उजेडात येत आहे। आदिवासीची ओळख ही केवळ जंगलात राहतो या पुरतीच नसून स्वाभिमान, राहणीमान, आनंदी जीवन पद्धती, अमूल्य सांस्कृतिक ठेवा अशी आहे। वन जमीन जंगल यावरील अधिकार हा आदिवासींचाच आहे। भाजप मोदी सरकारच्या काळात आदिवासी मधील कोणत्याही समाजातील मुलगा मुलगी अशिक्षित शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेतली आहे। तसेच कुपोषित मागासलेला रोजगार याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे। नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी, कामगार, आदिवासी, शेतमजूर, कारखानदार हे सर्वच एक दिलाने काम करीत आहेत। तसेच महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपये यापूर्वीच दिले आहेत ते खर्च करीत नाहीत। ते खर्च करून आणखी पैशाची मागणी केली तर दिले जातील। मोदी सरकारने हर घर जल, स्वयंपाक घरगुती गॅस योजना, घरोघरी वीज पुरवठा, कोरोना काळातील लसीकरण, येत्या 25 वर्षातील भारताचे नियोजन बघितले जात आहे। महाराष्ट्र सरकारने आदिवासी करिता अनेक योजना केंद्रात पाठविल्यास त्या योजनांना मंजुरी दिली जाईल। आदिवासी समाज हा भोळा भाबडा आहे, त्यांना ठगवून लुटून काही जण खुश होतात तर आदिवासी हा लुटल्या गेल्यामुळे खुश होतो ही वस्तुस्थिती आहे। यामुळेच मोदी सरकारच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा आदिवासींनी स्वीकारला पाहिजे असे ते म्हणाले। यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले की भारताने कोरोना काळात 190 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच 90 पेक्षा जास्त देशात लस पोहोचवली जात आहे। अनेकांकडून महाराष्ट्रात भाजप काहीच काम करीत नाही असे भ्रमित केले जात आहे। विरोधक म्हणतात नाशिकला काय दिले असा सवाल उपस्थित केला जातो। 1294 कोटीचे पॅकेज कोरोना काळात दिले आहे। यावेळी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले। यावेळी त्या म्हणाल्या की आदिवासींच्या मागणी संदर्भात दिलेले पत्र हे भाजपचे आहे असे सांगितले जाते। तुम्ही आमच्या पत्राला न्याय दिला नाही तर आमचे मुंडा साहेब हे आमच्या पत्राला नक्कीच न्याय देतील। दुर्दैवाने इथे गलिच्छ राजकारण केले जात आहे। 275(1) हा निधी अडवून ठेवला आहे, तो खर्च केला जात नाही याचा मी निषेध करीत आहे। आदिवासी विकास मंत्री यांना आदिवासींना भेटण्यासाठी वेळ नाही। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम 120 किलोमीटर पेक्षा जास्त काम सुरगाणा तालुक्यात झाले आहे। यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे तसेच ते केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी पदावर पोहोचले पाहिजेत याकरिता जिल्ह्यात सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी या तालुक्यात एकलव्य आदिवासी इंग्रजी निवासी शाळांकरिता 102 कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे असे त्या म्हणाल्या। यावेळी नगरसेवक विजय कानडे, जानकी देशमुख, रंजना लहरे, सुनील भोये, भरत भोये, कल्पना भरसट, ललिता कुवर, चंद्रकला गावित,
निर्मला पवार, झेंडा थोरात, मुरलीधर ठाकरे, मनोहर जाधव, केशव म्हसे, जयप्रकाश महाले, वसंत महाले, दीपक देशमुख, योगेश महाले, मनीषा थोरात, श्याम पवार, राष्ट्रवादीचे आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, पंडित घोटाळा आदी उपस्थित होते. यावेळी सेंद्रिय उत्पादन कंपनी साप्रोचे संचालक तुकाराम कर्डिले यांच्या प्रकल्पाची केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी भेट देऊन पाहणी केली. सपना चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार. के लिए आयोजकों को और खास करके हमारे भारती पवार जी को और उनके पूरे पदाधिकारी, चाहे वो राज्य के हों, केंद्र के हों, जो लगे हैं इसमें, वैसे सारे पदाधिकारियों को बहुत बहुत बधाई देता हूँ कि उन्होंने इस तरह का आयोजन किया है, जिसके पीछे एक भविष्य छुपा हुआ है, जिसके पीछे कल है, जिसके पीछे सबकी खुशहाली है. ये फेस्ट, ये कार्यक्रम, ये मेला उत्सव के साथ साथ उद्देश्य को पूरा करने वाले. हमारा कल अच्छा हो, हर परिवार ऐसा सोचता है, और कल अच्छा करने के लिए हमारे बच्चे स्वस्थ होना चाहिए, कुपोषण रहित होना चाहिए, शिक्षित होना चाहिए और समृद्ध परिवार होना चाहिए, तभी हम देश को सशक्त, श्रेष्ठ, समृद्ध और आत्मनिर्भर बना सकते हैं. इसी संकल्प को नीचे तक, गांव तक, कस्बे, टोले, मोहल्ले तक, यानी घर घर तक कैसे पहुंचाया जाए और वैसे चीजों को कैसे हम अच्छे तरीके से, जो गांव की शक्ति रही है उसको हम पहचाने और जो आवश्यकता है उसको हम पूरा करें. गांव आदिकाल से, हम आदिवासी क्यों कहते हैं, हम आदिकाल से रहते. आज हमने भगवान बिरसा मुंडा के चित्र पर माल्यार्पण किया. यह मेरा सौभाग्य है कि मैं उस धरती का प्रतिनिधित्व करता हूं जहां भगवान बिरसा मुंडा ने जन्म लिया. मैं वही का एमपी हूं. मैं 4 बार एमएलए वहां से रहा और 2 बार एमपी हूं, और मैं वहां से मिनिस्टर भी रहा, वहां से चीफ मिनिस्टर भी रहा. अभी सेंट्रल में मंत्री के नाते नरेंद्र भाई मोदी के नेतृत्व में ट्राइबल एंड ट्राइबल एरिया में काम कर रहा हूं. तो ट्राइबल होने के नाते, ट्राइबल एरिया में जब हम अपने भाइयों के बीच में जाते हैं तो मुझे बेहद खुशी होती है, और यह जिम्मेदारी माननीय प्रधानमंत्री जी. अभी हम यहां पर एक एकलव्य मॉडल स्कूल का शिलान्यास किया. भारत सरकार ने तय किया है कि कोई भी तालुका रेसिडेंशियल स्कूल से वंचित नहीं होना चाहिए. रेसिडेंशियल हर तालुका में, हर ब्लॉक में होना चाहिए. अभी हम लोग तैयार कर रहे हैं कि उन स्कूलों में और उन गांव में हर बच्चों का हेल्थ का प्रोफाइल बनाए, और नेशनल डेटा बैंक में हम इसको हमेशा यह सुनिश्चित करें कि फलाना गांव के बच्चों में किस तरह की चीजें, किस तरह की बीमारियां और किस तरह की समस्या हो रही है, और उसके बारे में किस तरह से हम काम कर रहे हैं. नीचे तक उसका मॉनिटर होना चाहिए ताकि गांव का शक्ति ही देश की शक्ति है, गांव के बच्चे ही राष्ट्र की शक्ति.